लाइव्ह शोध सत्य बातमीचा। खळबळजनक साखरखेडा येथे मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, खरे की खोटे? पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तसे काही आढळले नाही। मेहकर तालुक्यातील साखरखेडा येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये इयत्ता 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती या मुलानेच दिल्याने साखरखेडा सह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती। याबाबत मुलगा रस्त्याच्या बाजूला उभा असल्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखा LCB व साखरखेडा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासून पाहिले, मेहकरच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते तपासले, पण त्यांना हा मुलगा पळवून नेला जात असल्याचे काहीच आढळून आले नाही, त्यामुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत। दरम्यान अधिक चौकशी केली असता मुलगा बंड असल्याचे कळले आहे, तरीही पोलीस या प्रकाराची कसून चौकशी करत आहेत। साखरखेडा येथील शिवाजी हायस्कूल मध्ये शिकत असलेला इयत्ता 10वीचा विद्यार्थी प्रतीक उद्धव देशमुख हा दुपारच्या सुट्टीत साखरखेडा बस स्टॉप वरून पेन घेऊन जात असताना त्याला अज्ञात दोघांनी बळजबरीने उचलून मोटरसायकलवर टाकले व मेहकरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती या मुलाने दिली आहे। परंतु आपण त्या दोघांच्या हाताला चावा घेतल्याने त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊ लागल्याने त्यांनी 1 किलोमीटर अंतरावर सोडून पळून गेले, असेही हा मुलगा सांगत होता। याबाबतचा व्हिडिओ काही जणांनी काढला व सोशल मीडियावर व्हायरल केला, त्यामुळे साखरखेडा सह तालुक्यात देखील एकच खळबळ उडाली। मुलगा ज्या रस्त्याच्या कडेला उभा होता तिथे त्याच्या शाळेतील शिक्षक तातडीने पोहोचले व त्याला ताब्यात घेतले, तसेच त्याचे आई वडीलही बोलावून घेतले व त्यांच्या ताब्यात मुलाला देण्यात आले। हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक विद्यार्थ्यांचे पालक तातडीने शिवाजी हायस्कूल कडे आले, तसेच पालकांमध्ये एकच घबराट पसरली। या व्हिडिओची तातडीने दखल LCB पोलिसांनी घेतली। बस स्टॉप पासून ते मेहकरच्या दिशेने जाणारे सर्व CCTV कॅमेरे पोलिसांनी लगेचच तपासले, तसेच रस्तेही तपासले, परंतु या मुलाला दुचाकीवर बळजबरीने कुणी पळवून घेऊन जात असतानाचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला नाही। उलट मुलगा रस्त्याने जात असताना काही ठिकाणी दिसून येते। या मुलाची अधिक चौकशी केली असता तो बंड असल्याचे समजते आहे, त्यामुळे अपहरणाची घटना खरी की खोटी असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरीही पोलीस कसून तपास करत असून मुलाकडून अधिक माहिती घेतली जात होती। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी प्रमोद मिश्रा, बुलढाणा। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।